नमस्कार मित्रांनो, मिक्स मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। शालार्थमधून पगार स्लिप कशी पाहायची मोबाईलच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया। त्यासाठी शालार्थचे जे पेज आहे, ती जी वेबसाइट आहे, ती मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक स्वरूपामध्ये दिलेली आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शालार्थमधून पगार स्लिप कशी पाहावी, तर सर्वप्रथम आपल्यासमोर शालार्थची जी वेबसाइट आहे अशा पद्धतीने ओपन होईल। शालार्थमध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याजवळ आपला जो 13 अंकी शालार्थ आय डी आहे तो आपण टाकायचा आहे। पासवर्ड बाय डिफॉल्ट जो दिलेला आहे IFMS123 हा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल, त्यामध्ये आपल्याला जुना जो पासवर्ड आहे तो एंटर करायचा आहे। जुना पासवर्ड तुम्हाला मी सांगितला बाय डिफॉल्ट IFMS123 तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमेरिक वापरून आपणाला पासवर्ड तयार करायचा आहे, स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे। त्यानंतर कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करून सेव या बटणावरती क्लिक करावे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल। त्यानंतर तुम्ही लॉगआउट या बटणावरती खाली दिलेला क्लिक करायचा आहे। लॉगआउट या बटणावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण लॉग इनच्या पेजवरती येणार आहोत। त्यानंतर पुन्हा तुम्ही या ठिकाणी शालार्थ आय डी टाकायचा आहे, पासवर्ड तुम्ही नवीन तयार केलेला आहे तो एंटर करायचा आहे, कॅप्चा टाकून सबमिट बटणावरती क्लिक करायचा आहे। अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल। या पद्धतीने हे पेज ओपन झालेलं आहे। या ठिकाणी आपण आपल्याला सॅलरी स्लिप पाहण्यासाठी वर्क लिस्ट या बटणावरती क्लिक करून एम्प्लॉई कॉर्नर, एम्प्लॉई पे स्लिप यावरती क्लिक करावे। त्यानंतर आपल्यासमोर एक महिना मंथ निवडा आणि आपल्याला ज्या वर्षाचं बिल पाहायचं आहे ते वर्ष निवडा। त्यानंतर खाली व्ह्यू सॅलरी स्लिप या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आपली जी सॅलरी आहे स्लिप या ठिकाणी ओपन झालेली। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी 3 कप्पे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आपलं जे बेसिक आहे, HRA आहे, TA आहे, DA आहे, DA डिफरंट, हे सर्व या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि टोटल जे आपली सॅलरी आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता। त्यानंतर दुसऱ्या ज्या कॉलममध्ये आपल्याला गव्हर्नमेंटची जी रिकव्हरी आहे, म्हणजे आपण शासकीय कपाती म्हणतो आपण, ते या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि तिसऱ्या कॉलममध्ये नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज, म्हणजे बिगर शासकीय कपाती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि खाली आपल्याला नेट अमाऊंट जे आहे, आपल्याला मिळणारी एकूण रक्कम जी आहे ती या ठिकाणी खाली दिलेलं आहे। या 3 कप्प्याचा वापर करून आपण त्यानंतर आपणाला खाली प्रिंट, क्लोज आणि सेव अशी 3 बटणं दिलेली आहेत। या 3 बटणांचा वापर करून आपण प्रिंट काढू शकतो। धन्यवाद। असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी मिक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।